लाडकी बहीण योजनेविषयी महत्त्वाची बातमी, कारण लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी पंढरपुरात महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळते. तलाठी कार्यालय उघडण्याची वेळ ही सकाळी 10 वाजण्याची असताना सुद्धा तलाठी कार्यामध्ये अद्याप हे तलाठी कार्यालय उघडलंही नसताना तलाठी कार्यालयासमोर महिलांची मात्र मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. आणि याच पंढरपूरमधली आपण ही महत्त्वाची दृश्य साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह पाहतोय. तलाठी कार्यालयामध्ये सकाळपासूनच दाखला घेण्यासाठी महिलांची गर्दी असल्याचं आपण पाहू शकतो. लाडकी बहीण योजनेसाठी आपण पाहतोय पंढरपूरमध्ये महिलांनी मोठी गर्दी केलेली आहे. तलाठी कार्यालय उघडण्याची वेळ खरं तर 10 वाजताची आहे, मात्र त्याआधीपासूनच महिलांनी कार्यालयाबाहेर अशा रांगा लावल्याचं पाहू शकतो. आणि अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी भारत नागडे यांच्याकडनं. भारत, पंढरपूरमध्ये आपण आता तलाठी कार्यालयाबाहेर महिलांच्या रांगा लागल्याचं पाहतोय, सध्या काय नेमकी परिस्थिती आहे? लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी पंढरपुरातील तलाठी कार्यालयामध्ये आज सकाळपासूनच महिलांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. सकाळी 7 वाजल्यापासून खरं तर महिला या उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी तलाठी कार्यालयासमोर उपस्थित आहेत. मात्र 10ची वेळ असताना तलाठी कार्यालय उघडण्याची, मात्र 10 वाजून गेल्यानंतरही तलाठी कार्यालय उघडलं नसल्यामुळे अनेक भावी महिला तिथं ताटकळत उभ्या आहेत. 2 दिवसांपासून खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे. साम टीव्हीने वेळोवेळी येथील तलाठी कार्यालयासमोर झालेली महिलांची गर्दी, त्यांच्या व्यथा मांडलेल्या आहेत. त्यानंतर देखील काही प्रमाणामध्ये अधिकाऱ्यांचं या ठिकाणी दुर्लक्ष असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. एकूणच आपण बघतो की सगळी मोठी गर्दी आता तलाठी कार्यालयासमोर आपल्याला जमा झाल्याचं पाहायला मिळतंय. अगदी धन्यवाद भारत, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल. तर पंढरपूरमधली आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य साम टीव्हीवर पाहतोय. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण पाहतोय 10 वाजता तलाठी कार्यालय उघडतं, मात्र त्याआधीच महिलांनी मोठी गर्दी इथे कार्यालयाबाहेर केलेली आहे. आणि यानंतर जाऊयात अमरावतीमध्ये. अमरावतीमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी सर्व्हर मात्र डाऊन झाल्याचं यावेळी पाहायला मिळतंय. सर्व्हर डाऊन झाल्यामुळे सेतू कार्यालयाबाहेर महिलांनी मोठी गर्दी केली होती. महिलांच्या लांबच लांब रांगा सुद्धा आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. सर्व्हर डाऊन असल्यामुळे महिलांना मात्र यावेळी मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर घटारी यांनी. मुख्यमंत्र्यांची महत्त्वाकांक्षी योजना असणारी मुख्यमंत्री लाडली बहीण या योजनेसाठी जे लागणारे जे डॉक्युमेंट्स गोळा करण्यासाठी एकच प्रकारे झुंबळ केलेली आहे. मात्र एकूण बघितलं या योजनेसाठी जो उत्पन्नाचा दाखला लागतो तो उत्पन्नाचा दाखला सेतू केंद्रातून निघतो. मात्र सेतू केंद्राची जी लिंक आहे ती लिंक स्लो आहे. एकूण संपूर्ण जे वेबसाईट आहे ते वेबसाईट स्लो असल्यामुळं नागरिकांना नाहक त्रास जो आहे तो सहन करावा लागत आहे. सकाळपासूनच या ठिकाणी महिलांनी गर्दी केलेली आहे. उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी सकाळपासून बघितलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो लाईन आहे ते सेतू केंद्राबाहेर आहे. मात्र जी वेबसाईट आहे ती वेबसाईट स्लो असल्यामुळे त्यांना जो आहे त्रास होता. लवकरात लवकर वेबसाईट सुरू करण्यात यावी अशी जी मागणी आहे ती महिलांनी केली आहे. कालपासून संपूर्ण सेतू केंद्रावर ज्या वेबसाईट जी आहे स्लो असल्याचा आरोप जो आहे महिलांनी केला, त्यामुळं महिलांना याचा नाहक त्रास जो आहे तो सहन करावा लागत आहे. अमर गटारे, साम टीव्ही, अमरावती. एकीकडे अमरावतीमध्ये सर्व्हर डाऊन झालाय, तर दुसरीकडे जळगावमध्ये आपण पाहतोय लाडली बहीण योजनेसाठी दाखले घेण्यासाठी तलाठी कार्यालयाबाहेर मोठी गर्दी झालेली आहे. मात्र वेबसाईट इथे सुद्धा स्लोच चालतीये, त्यामुळे नागरिकांना ताटकळत तिकडे थांबावं लागतंय. दाखले मिळत नसल्यामुळे आता या महिलांमध्ये संतापही झाल्याचं आपण पाहू शकतो. आपण पाहतोय महिलांनी रांगा लावलेल्या आहेत. लाडक्या बहिणीसाठी म्हणून खरं तर ही योजना आणली महाराष्ट्रामध्ये. मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना आणली, मात्र आता मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी फरफट होती. फार मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळते आहे. सर्वजण आपले कागदपत्र जमा करण्यासाठी सेतू केंद्रावर असेल त्या तलाठी ऑफिसमध्ये असेल, गर्दी करताना आपण महिला भगिनी बघत आहे. आपण बघू शकतो की या ठिकाणी वेबसाईटचा प्रॉब्लेम जास्त या ठिकाणी येत आहे. वेबसाईट ही खूप हँग चालते सध्या. दाखले काढताना आणि दाखले अपलोड करताना खूपच प्रॉब्लेम येतोय. त्या ठिकाणी उत्पन्न दाखला आणि दो मेसेज लागत होता. आता दो मेसेज शासनाने नामंजूर केलंय. उत्पन्न सुद्धा नामंजूर नाही, आता जमा आहे. त्या ठिकाणी उत्पन्न दाखला टाकायला 2 मिनिटं लागतात, तर आता 10 ते 15 मिनिटं वेळ घेत आहे. साईट खूप लोड घेत आहे, अपलोडिंगला प्रॉब्लेम आहे, आणि दिवसभरात काम जे होतंय ते रात्री सध्या ऑपरेटर जागून रात्री काम करत आहे. वेबसाईटचा प्रॉब्लेम या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आपल्याला बघायला मिळत आहे. संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव. जळगाव नंतर आता कराडमध्ये काय परिस्थिती आपण पाहूयात. कराड इथं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची कागदपत्र जमा करण्यासाठी तलाठी ऑफिस उघडण्याच्या अगोदरच मोठ्या प्रमाणात इथे सुद्धा महिलांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. शहरातील महिला या मोठ्या संख्येनं या ठिकाणी जमाही झालेल्या आहेत. आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो साम टीव्हीवर. साताऱ्यातील कराड या गावामधली ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत. तलाठी कार्यालय 10 वाजता उघडतं, मात्र त्याआधीच सकाळपासूनच या महिलांनी कागदपत्र जमा करण्यासाठी रांगा लावल्याचं आपण पाहू शकतो.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनांसाठी आता महिलांची ही झुंबड उडालेली आहे. मात्र कुठेतरी नियोजनामध्ये मात्र ढिसाळपणा प्रशासनाचा दिसून येतोय, त्यामुळे महिलांमधनं मात्र आता संताप व्यक्त केला जातोय. साताऱ्यानंतर आता पाहूयात नागपूरची परिस्थिती. नागपूरमध्ये जन्माचा दाखला घेण्यासाठी महिलांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय. महापालिका कार्यालयामध्ये हा दाखला घेण्यासाठी महिलांनी गर्दी केलेली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी कागदपत्रांची सध्या जुळवाजुळव सुरू आहे. नागपूरमध्ये पण आपण पाहतोय महिलांची अशीच गर्दी होतीये. सध्या कागदपत्र जुळवण्यासाठी महिलांची चांगलीच गर्दी. अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याकडनं. पराग, आपण पाहतोय नागपूरमध्ये काल सुद्धा आता अशाच पद्धतीनं कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती. आज काय कशा पद्धतीनं परिस्थिती आहे? नक्कीच, ज्या पद्धतीने कागदपत्रांमध्ये बदल करण्यात आला आहे त्यानंतर आता जन्माचा दाखला सुद्धा ग्राह्य धरला जाणार आहे. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेमधलं हे जे जन्माचं दाखल्याचं जे आहे नोंदणी करण्यासाठी लोकांची गर्दी आहे. अशा पद्धतीचे जे आहे फॉर्म भरण्यात येत आहे आणि या फॉर्मवरची तपासणी केल्यानंतर त्यांना दुसऱ्या दिवशी जे आहे जन्माचा दाखला दिला जातोय. सकाळपासून ही खरं तर गर्दी पाहायला मिळते. 8 वाजतापासून ही गर्दी जी आहे ते नागपूर महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये लागलेली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे महिला भगिनीसुद्धा जे आहे रांगेत उभ्या झालेल्या आहे. काहींचे नातेवाईक आहे, कोणाचे पती तर कोणाचे वडील जे आहे ते सुद्धा या रांगांमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि आज यांनी जे आहे जन्माच्या दाखल्यासाठी अर्ज केल्यानंतर त्यांना ज्या या खिडकीच्या माध्यमातून ते फॉर्म स्वीकारला जात आहे आणि हे फॉर्म स्वीकारल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना दिले जाणार आहे. लोका काय केव्हापासून तुम्ही या रांगेत उभे झाले? 8 वाजतापासून. 8 तुम्ही किती वाजतापासून रांगेत? 10 वाजता. काय सांगण्यात आलंय तुम्हाला, केव्हापर्यंत हे नामांकन मिळणार आहे? आता काही सांगण्या, फॉर्म द्यायचं आहे अगोदर तर सांगण ते केव्हा मिळेल. तर अर्ज तुम्ही कोणाच्या नावावर भरता? माझ्या नावाचा आहे. हा, मिसेस साठी आलो. हा, बर्थ सर्टिफिकेट साठी मी आलो 8:30-9 वाजता. हा, इथे गर्दी झालेली आहे. सकाळी 8-8:30 वाजतापासून लोक खरं तर रांगेत आलेले आहे आणि जन्माचा दाखला जो खरं तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाचा आहे तो घेण्यासाठी जे आहे लोकांची रांग लागल्याचा पाहायला मिळते आहे आपल्याला. अगदी धन्यवाद पराग आपल्याला संपूर्ण अपडेट बद्दल. तर आपण पाहतोय जन्माचा दाखला घेण्यासाठी इथे सकाळी 8 वाजल्यापासून अनेक जण रांगेमध्ये उभे आहेत. मात्र अजूनही जन्माचा दाखला मिळण्यासाठी जी प्रक्रिया आहे पूर्ण झालेली नाही. जवळपास 2 ते 3 तास या संपूर्ण प्रक्रियेला लागतायत. साम टीव्हीवर नागपूरमधली ही एक्सक्लुझिव्ह दृश्य.